जय जिजाऊ जय शिवराय मित्रहो शिवजागर या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो आजचा आपला विषय आहे पन्हाळगड ते विशालगड यामध्ये लागणारो मसाई पठार मित्रहो आजची ही जी माहिती देत असताना आपल्याला ही माहिती निश्चित आवडली तर आमचं आम्हाला लाईक आणि आमचं चॅनल सबस्क्राईब निश्चितच करा मित्रहो पन्हाळगडाच्या पश्चिमेस पुसाटी बुर्जाच्या बाजूला आपण जर गेलो तर एक विस्तीर्ण असं एक विहिंगम दृश्य आपल्याला दिसतं आपल्या नजरेच पडतं आणि ते दृश्य म्हणजे मसाईचे पठार या मसाई पठाराच्या खालच्या बाजूला तुरुकवाडी नावाचं विस्तीर्ण असं पद्धतीचं हे पठार आणि अवघ्या फक्त अर्थात ते एक फुटाची मातीचा थर या चांभा खडकावरती चढलेला आहे या ठिकाणी मोठे वृक्ष वाढतही नाहीत अतिशय विस्तीर्ण असं हे पठार या पठाराचं दर्शन घडताना एक भव्य असं टेबल लँड या आपल्याला समोर दिसतं हा भव्य दिव्य भाग जांभा खडकाचा आहे या पठाराचं क्षेत्र जे आहे ते नऊशे तेरा एकर आहे नऊशे तेरा एकर एक या क्षेत्रामध्ये या पठारावर मस आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मसाई देवीचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूला काही गुफासुद्धा सुद्धा आहेत त्या बाजूला आपण बघितलं मसाई देवीचं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये विजयादशमीला येथे भव्य अशी यात्रा भरते आणि या मंदिराच्या उत्तरेला जो म्हणजे जी गुफा आहे त्या गुफेला पांडव दरा असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी दोन मोठ्या वतीनं लहान अशा गुफा आहेत या गुफामधून एक भुयारी मार्ग सुद्धा असल्याचं सांगितलं जातं या मोठ्या गुहेमध्ये एक पडवी आणि एक मोठं सुद्धा आहे आतमध्ये एक छोटीशी खोली असून या खोलीमध्ये गोलाकार असा स्तूप आहे हा याचा कालखंड सन साधारणपणे पूर्व दुस दुसरे ते ती, तिसरे शतक या ठिकाणी मानलं जातं या पठाराविषयी माहिती देण्याचं कारण एवढंच की ज्यावेळेस छत्रपती शिवराय हे पन्हाळगडाच्या वेड्यातून निसटले होते ते जात असताना याच मसाई पठारावरून त्यांचा प्रवास झालेला आहे ज्यावेळेस तुरुकवाडी या गावापासून म्हाळुंगे या गावातून ते वरती चढले आणि या विस्तीर्णास हा पठारचा भाग लागला हा जवळपास बारा किलोमीटर लांब आणि सहा किलोमीटर रुंद असा आहे तर मित्रो ही माहिती आपणास आवडली असल्यास निश्चितच आम्हाला लाईक द्यावी नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय